संदेश चष्मा घर डिजिटल फोरोप्टर मशीनद्वारे अचूक नेत्र तपासणी प्रोप्रायटर अमोल देशमुख ठिकाण बसस्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर आणि ठक्कर कॉम्प्लेक्स राजबक्षी वडापाव शेजारी एसटी स्टँड अकोले एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव आणि परिसरातील गावांना अतिवृष्टीमुळे चांगलाच तडाखा बसलाय प्राथमिक अंदाजानुसार कोट्यावधींचं नुकसान झालंय कोरडगाव भागाच्या पंचायत समिती सदस्या आणि सभापती सुनीता दौंड भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी भल्या पहाटेच कोरडगाव परिसरात जाऊन आपल्या कार्यकर्त्यांसह पूरग्रस्तांना मदत केली घरामध्ये पाणी घुसून अडकलेल्या अनेक लोकांना बाहेर काढण्यासाठी मोलाची मदत यावेळी करण्यात आली दौंड यांनी स्वतःचा वाढदिवस असताना तो न साजरा करता पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धाव घेतली कोरडगाव येथील मुख्य असलेली नाणी नदी या काठावरील बाजूच्या घरामध्ये पाणी शिरल्यानं युवकांनी नागरिकांच्या बचावासाठी ठिबकच्या पाईपचा आधार घेत साखळी पद्धतीनं लहान मुलांसह वृद्धांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढलं पोलीस कॉन्स्टेबल बालाजी पोंधे माजी सैनिक भानुदास केदार बाळासाहेब देशमुख संजय मोहिते शिवाजी चातूर आदी कार्यकर्ते नागरिकांच्या मदतीला भल्या सकाळी धावून गेले नदीकाठच्या घरांना फटका बसून घरं पाण्याखाली गेली आहेत तर शेतकऱ्यांची जनावरं वाहून गेली आहेत काही प्राण्यांना जीवही गमवावा लागलाय अनेक छोटे बंधारे फुटल्यामुळे नदीकाठच्या जमिनी वाहून गेल्यात शेतीपिकांचं प्रचंड नुकसान झालंय अचानक उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय संकटामध्ये सापडलेल्या नागरिकांच्या मदतीला सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांनी पहाटेच धाव घेतली आमदार मोनिका राजळे ह्या सकाळी कोरडगावात दाखल झाल्या त्यानंतर त्यांच्या गोकुळ दौंड विष्णूपंत अकोलकर बंडू पठाडे जमीरातार जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे बाळासाहेब देशमुख प्रांताधिकारी देवदत्त केकान पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण मंडलाधिकारी दादासाहेब खेडकर यांची उपस्थिती होती आमदार मोनिका राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरडगाव पंचायत समिती गण आणि नुकसान झालेल्या भागांचा दौरा गोकुळ यांनी करून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली आणि ही माहिती घेऊन प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नुकसानीची कल्पना देण्याचं काम केलंय अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी